अखेर चंद्रपूर शहरातील बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झालाय. शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाची वाट न बघता पुलावरील रहदारी सुरू करण्यात आली. हा रेल्वे उड्डाणपूल गेले 7 वर्षांपासून रखडला होता. आमदार किशोर जोरकेवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पर्वावर बाबूपेठ वासियांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. देशाच्या ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गावर असल्याने इथले रेल्वे फाटक सतत बंद राहत असे. परिणामी आपत्कालीन व अडचणीच्या प्रसंगी नागरिक हद्दपार होत होते. बाबूपेठ भागातील 50,000 लोकवस्तीसाठी अपक्ष आमदार किशोर जोरकेवार यांनी रीतसर उद्घाटनाची वाट न पाहता स्थानिक नागरिकांना सोबत घेत पूल रहदारीसाठी खुला केलाय. माता महाकालीची पालखी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला रथ सोबत घेत पूल खुला करण्यात आला. हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया आमदार जोरकेवार यांनी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना दिली. आनंदाच्या भावना लोकप्रतिनिधींना जेव्हा लोकांच्या हिताच्या लोकांच्या जीवनाशी निगडीत गोष्टी जेव्हा तो करतो त्यावेळेस त्याला त्याचा एवढा आनंद कुठेही होत नाही. बाबूपेठ वासियांची 50 वर्षांची मागणी होती, या ठिकाणी उड्डाणपूल व्हायला पाहिजे होता. हा खरं तर 50 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता, परंतु तो झाला नाही. सतत याचा पाठपुरावा करत याला ज्या ज्या अडचणी वेळोवेळी येत त्या दूर करत याला जी निधीची कमतरता पडत होती त्या निधी वेळोवेळी आणत आज हा पूल लोकांच्या रहदारीस करता खुला होत आहे याचा आनंद आहे. आणि म्हणून याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असतो. आणि ह्या आनंदाचा शक्तीचा जागर करणारा महोत्सव उत्सव सुरू आहे. सज्जन शक्ती जागृत करणारा हा नवरात्राचा काळ आहे. नवरात्र आहे, दसरा आहे, 16 ऑक्टोबर दीक्षाभूमीला जायचं आहे आणि पुढे दिवाळी आणि इतर अनुषंगिक काय या ठिकाणी काम होणार आहे. निवडणुका जो लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे, निवडणुका लागणार आहे. या सर्वांकरता हा पूल सुरू होणे अत्यंत आवश्यक होते. अधिकारी या ठिकाणी हा पूल रहदारी करता खुला करण्यासाठी टाळाटाळ करत होते. मी काल आलो ते पाहिलं आणि त्यांना सांगितलं की मी हा खुला करणार आहे आणि म्हणून आज तो आपल्या बाबूपेठ वासियांकरता रहदारी करता खुला होत आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि या ठिकाणून या पुलावरून पहिल्यांदा जर काही जात असेल तर तो माता महाकालीचा रथ चालला आहे आणि बाबासाहेबांचा या ठिकाणी प्रतिमा असलेला रथ या ठिकाणून जातो आहे. आणि म्हणून या भावनेतून हा लोकार्पित आम्ही रहदारीसाठी खुला करतो आहे.